नमस्कार, मी श्रद्धा मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एस एम नेटवर्क बसतो तिथलं न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रतिनिधीचं. इचलकरंजीमध्ये आचार्य शांताराम बापू गरुड पत्रलेखन पुरस्कार वितरण. वृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजी यांच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आचार्य शांताराम बापू गरुड पत्रलेखक पुरस्कारांनी वृत्तपत्र लेखकांचा सन्मान करण्यात आला व लोकजागर या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. वृद्धापन दिनाला पश्चिम महाराष्ट्र व 6 जिल्ह्यातून 100 अधिक वृत्तपत्र पत्रलेखक उपस्थित होते. त्यातील 12 वृत्तपत्र पत्रलेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकजागर या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. वृत्तपत्र लेखक संघ निर्माण करा व अनेक लेखकांनी एकत्रित येऊन संघ स्थापन करून संघटनेच्या मार्फत एक अधिवेशन महाराष्ट्र पातळीवर बोलवण्यासाठी प्रयत्न करावे, त्यातून लोकजागर होईल असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी केले तर आभार सचिव मनोहर जोशी यांनी मांडले. यावेळी मोठ्या संख्येने वृत्तपत्र पत्रलेखक उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी.